दोन तारखेचा गुढीपाडवा हा आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये एक साडेतीन मुहूर्तातला हा गुढीपाडवा हा त्या ठिकाणी साजरा केला जातो. आणि हा साजरा करत असताना कोरोनाच्या काळामध्ये दोन वर्ष लोकांनी हा गुढीपाडवा साजरा केला नव्हता, तरीही आताही कोरोना गेलेला नाही आहे. संपूर्णपणे महाराष्ट्रात किंवा देशामध्ये जी काही बंधनं आहेत ती पूर्णपणे शिथिल केलेली नाही आहेत. तरीही नागरिकांनी आपल्या आणि आपल्या कुटुंबाचं पूर्णपणे आरोग्याच्या बाबतीत खबरदारी घेऊन हा गुढीपाडवा साजरा करावा. आणि हा गुढीपाडवा साजरा करत असताना भगवान राम वनवासातून ज्यावेळी अयोध्येत परत येतो आणि त्यांच्या स्वागतासाठी त्या ठिकाणी संकल्प केला जातो की आमच्या या अयोध्येमध्ये आणि आमच्या राज्यामध्ये सगळ्या लोक गुण्यागोविंदाने आनंदाने राहून या ठिकाणी एकमेकाला एकत्र घेऊन त्या ठिकाणी आनंद साजरा करायचा. आणि राम ज्यावेळी रामदेव ज्यावेळी भगवान वनवासातून येतो त्याचा आनंद हा पुऱ्या त्या ठिकाणी अयोध्येमध्ये झालेला होता. आणि तो आनंद साजरा करण्यासाठी आणि चांगलं संकल्प करण्यासाठी येणाऱ्या भविष्यामध्ये आमच्या देशावर आमच्या महाराष्ट्रावर पुऱ्या जगावर आणि खास करून आमच्या देशामध्ये जे काय गोरगरिबाला आनंद मिळाला पाहिजे तो आनंद मिळण्यासाठी वनवासातून आलेल्या रामाला आम्ही या ठिकाणी विनंती करतो की जी ह्या देशामध्ये जी महागाई वाढत चालली आहे भयानकपणे या ठिकाणी महागाई वाढून गोरगरिबांचं जगणं मुशिबत झालं आहे, तर सर्वसामान्य गोरगरीब जसा राम वनवासातून आल्याच्या नंतर गुढी उभारून त्या ठिकाणी आनंद साजरा करत होतात तसाच हे महागाईला दूर करून पुन्हा रामराज्य येऊन त्या ठिकाणी गुढी उभारून गोरगरिबाला आनंद मिळावा म्हणून जी काय देशामध्ये पेट्रोलची दरवाढ डिझेलची दरवाढ जी का महागाई भरमसाठ म्हणजे लिमिट नाही आहे म्हणजे आमच्या 58 वर्षामध्ये आमच्या आयुष्यामध्ये कधी एवढी भरमसाठ महागाई पाहिली नव्हती. ती महागाई कमी करण्यासाठी आपण आता ह्या गुढीपाडव्याला संकल्प करूया की रामदेवा हे जे काही संकट आलेलं आहे गोरगरिबावर महागाईचं ते दूर कर आणि येणारा पुढचा गुढीपाडवा एवढा शांतमय आनंदमय आणि चांगल्या प्रकारे साजरा करण्यासाठी लोकांना ह्या ठिकाणी शक्ती दे आणि महागाई दूर करण्यासाठी जे कोणी राजकीय लोक आहेत त्यांना चांगली सुदबुद्धी दे. मी पुन्हा एकदा आमच्या मडिवकुट परिवारातर्फे वार्ड क्रमांक 16, 18, 21 आणि आताचा प्रभाग 8 ह्या माध्यमातून आमच्या मडवी परिवारातर्फे आणि त्याचबरोबर शिवसेना पक्षातर्फे येणाऱ्या 2 तारखेचा गुढीपाडवा सुखसमृद्धी भरवाईट आणि आरोग्यदमय जावो आनंदात जावो असे मी आमच्या मडवी परिवारातर्फे शिवसेनातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो.